पक्ष म्हटला की पवार साहेबांची सर्वांनाच आठवण होते. सुप्रियाताई सुळे आमच्या महिलांचं प्रेरणास्थान. आज तुम्ही बघत असाल की महिलांसाठी झगडून त्या आज बघत असाल संसदेत वेगवेगळी भूषण त्यांचे सत्कार हे होत आहेत पण तुमच्या आणि आमच्यासाठी. माझ्या महिला तालुका अध्यक्ष सुद्धा मंडणगड ते सर्वच जागेवरून आलेले आहेत. कार्यात 100% पवार साहेबांच्या पाठीशी कसं राहावं हे महिलांना शिकवण्याची गरज नाही. ह्याचं एकच कारण आहे साहेब, किती झालं तरी भारतीय संस्कृती ही पुरुषांची आहे. पण तरी सुद्धा कधीच आम्ही भेदभाव केला नाही या जिल्ह्यामध्ये. आज गेले किंवा आले ह्याच्यापेक्षा संघटना कशी मजबूत करावी ही आम्ही बघण्यासाठी ताकदीने महिला मगाची जशा नलिनताई भोळ आपल्यासाठी प्रेरणास्थान म्हणून आम्ही मानतो. आज आमच्या नानी मोहरी सुद्धा ज्येष्ठ आहेत, त्या सुद्धा इथे उपस्थित आहेत. आज कसं म्हणायला गेलं आढावा घेताना तर महिला संघटना करताना तुम्ही बघत असाल जिल्हा परिषदा असतील, पंचायत समित्या असतील, ज्या ज्या ठिकाणी ज्या वेळेला पवार साहेब आम्हाला जो आदेश करतील त्याप्रमाणे आमचं काम चालतं. आताच आपल्या प्रदेशच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे ह्या नवनिर्वाचित झाल्या आहेत. त्यांनी आम्हाला साहेब इतकी चांगली कामगिरी दिलेली आहे की वंचित राहिलेली मुलं जी शिक्षण घेत नाहीत, कारण काळाची गरज आहे शिक्षण घेणं. नवनवीन पक्ष आम्हाला चांगली ध्येय धोरणाने कामं देतो. 100% रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतोय आणि त्याचप्रमाणे महिला सक्षमपणे एक्टिव्ह करून फॉर्म देण्याची कामगिरी केली. ह्या निमित्ताने साहेब मी तुम्हाला इतकंच सांगेन की ज्या ज्या माझ्या तालुक्यातून सर्व जेंट्स असतील, लेडीज असतील, युवक असतील, युवती असतील, महिला असतील, सर्व सेल इथे साहेब उपस्थित राहिले. थोडी दिलगिरी व्यक्त मी ह्या चिपळूणमध्ये राहते म्हणून तुमची करेन की ह्या वेळेला नियोजन सुदेश दादांना सांगून 100% जिल्ह्याचं नियोजन असेल. ह्याचं एकच कारण आहे, प्रत्येक जण मेहनत घेतोय. विधानसभा अध्यक्ष असतील, युवक अध्यक्ष असतील, सर्वांना सन्मान आणि मान पवार साहेबांच्या ठिकाणी जसा मिळतो त्याचप्रमाणे ह्याच्या पुढच्या मिटिंगला मिळेल. ह्याचं नियोजन 100% जिल्हाध्यक्ष सगळे करतील ह्याचं मी आव्हान करते, ह्याचं कारण सांगते. लांब लांबून आले मुंबईच्या टोकापासून. आज मंडणगड कुठे आहे साहेब तुम्ही पुढच्या वेळेला याल तेव्हा बघाल. प्रत्येक तालुका वाईज फिरलं पाहिजे. आज गोवाकरचे माझ्या आरेकर साहेब इथे बसले, एक फोन रोहित दादांचा आला. आज तो मतदारसंघ खासदार साहेबांचा आहे. तटकरी साहेब हे आमच्या कोकणचे नेते होते. सर्व घाबरून का होईना पण पक्ष संघटना पवार साहेबांची बांधताय ह्याचं एकच कारण आहे, निष्ठा आहे आमच्याजवळ. आज तुम्ही बघत असाल निष्ठा त्यांच्या जवळ आहे, ते बोलतात धनशीताई सारखे. ह्याचं एकच कारण आहे, कुठेतरी संघटना बाधित व्हायला नको आहे. ह्या आधी झाली एक विचाराचा संघर्ष करायला लागला होता, पक्ष मांडणी करता येत नव्हती, पण आता आम्ही थोडं कटू बोललो. अजिबात मी सांगेन, आमचे रमेशभाई आदर्श आहेत, माझे नातेवाईक आहेत, कधी पुढे होते. मगाशी मोराद आडेकर जी बोलले त्यांना चांगलं पक्षाचं मोठं स्थान सरकारी मिळालं पाहिजे. आमच्या महिलांची जिल्ह्यातून शिफारस असेल की जर पक्ष बांधताय 100% त्यांना पक्षाने दिलं पाहिजे. ह्याच्या आधी जे जिल्हाध्यक्ष तुम्ही बघत असाल की कुठेतरी संघटना बाधित होत होती. पण साहेब मी एक विनंती करेन, कोकण दुर्लक्षित राहतो. मागच्या वेळेला आमच्या आमदारांना नाही म्हणाल तरी नाही मिळालं मंत्रीपद, पण आमच्या सारखे कोकणातले भिडस्त लोक असल्यामुळे कोणच पुढं सरसावत नाही. आज ही वेळ आली, एक आमदार होते ते पण गेले. जिल्हा वाईज तुम्ही यादी काढता त्यावेळेला आम्हाला विश्वासात घ्या. आमचा पक्ष बळकट व्हायला वेळ लागणार नाही. पालकमंत्री दुसऱ्या जिल्ह्यातले, आमची काय सुधारणा होणार? कुठेतरी लागे बांधे असतात त्यांना कामं मिळतात. आमच्यासारख्या भोरपळत महिला 100% जरी आम्ही असलो ना तरी सुद्धा त्या 50% नाही 10% सुद्धा नाही. बोलायची सुद्धा आम्हालाही नाही. आमचा बॅनर फोटो नाही, मला काय गरज नाही. मी पक्षाची निष्ठावंत पवार साहेबांची कार्यकर्ती आहे. आज तुम्हाला सांगेन, मला नाव सांगायची गरज लागत नाही. चित्रालाही आदर सन्मान हा पवार साहेबांमुळे मिळतोय. त्या पक्षाची मी जिल्हाध्यक्ष आहे. कुठच्याही पोलीस स्टेशनला जाऊ दे, तहसीलदारांकडे जाऊ दे, 100% 1 रुपया नाही देता आमचं काम साहेब होतं. ही कामाची दखल पवार साहेबांमुळे आम्हाला मिळते. आम्ही महिला कुठे नाराज नाहोत. पण साहेब एकच सांगेल, आज तुमच्याकडे आमचा आशेचा किरण आहे. सर्व समावेशक पक्षांचा, सर्व जाती धर्मांचा इथे जर गटबाजी होत असेल, इथे जर विकत कुणाला तिकीट दिल्या जात असेल, तर महिला इथे थांबणार नाही, आवाज उठवणार. याच्या पुढची न्याय जो मिळेल तो पक्षाचा असावा, कोणी असेल ती. पण ज्या महिलांना संध्या येतात त्या हुकवल्या जातात, त्यांच्या कडेला गाडी पटणाऱ्या महिलांना संध्या केल्या जातात. आम्ही संस्कारातल्या महिला आहोत,
त्यामुळे ज्या पुढे या ठिकाणी होय नलिताई आमच्या असती, नानी मोहिरे असती, धनश्रीताई असती, जिल्ह्याचा कारभार करताना महिलांच्या बाबतीत 50% आम्ही महिला जिल्हा परिषदा असतील, पंचायत समिती असतील, नगरपालिका असतील, आमदार के असतील, अगदी खासदार के असतील, इतकं आम्ही काम करतो. पण महिला संघटनेतल्या महिला ठरवतील महिला कोण द्यायची. प्रत्येक वेळेला महिलांचा मान अपमान आम्ही कधीच नाही. आम्ही पक्षासाठी काम करतो, लढतो, याचं कारण हे की निष्ठावंत आहोत. कुठेही ह्या पक्षात ना त्या पक्षात गेलेल्या नाहोत. आज संधी जर द्यायची असेल तर 100% पवार साहेबांच्या विचाराला संधी द्या. तालुका अध्यक्ष, युवक अध्यक्ष, सर्व सेलला समावेशक, अल्पसंख्याक असेल, जाती भेद न करता राष्ट्रवादी पक्ष पवार साहेबांच्या सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन लढणारा पक्ष आहे. हा न्याय तुमच्याकडून आम्हाला पाहिजे. ह्याचं एकच कारण सांगेल, जे आधी झालं ते गेलं. आम्ही कुठच्याही नेत्यांवर आरोप करणारे प्रत्येकाला कुठेतरी त्रास असतो. जाणारांना काय आम्ही नाही म्हणत तुम्ही का गेला, पण त्यांना पण यातना असती. आमचेच भाऊ बंद होते ते, आमचेच नेते होते ते. पण ज्या आताचा राष्ट्रवादी पक्ष आहे पवार साहेबांचा, त्याच्यात गटबाजी झाली. आम्ही पहिला महिला आवाज उठू. मगाशी जसे ते खेडवाले बोलले ना, अहो तळमळत आहे. हा तालुका बांधताना आमच्यावरचे श्रेष्ठी आम्हाला जे आधी जे होते तो नाहक त्यांना पण त्रास आहे. जसा आम्हाला आहे प्रत्येकाला त्रास असतो. पैशा रुक्यापासून सर्व गोष्टी कराव्या लागतात, पण पैशाची कधीच आशा आम्ही बाळगली नाही. पण मतदारांना आम्ही जागरूक करू की मोदी सरकार ह्या वेळेला पाडायचं आहे आणि राष्ट्रवादी पक्षाची आमची महाविकास आघाडी ह्याचा झेंडा रोवायचा आहे. बाळासाहेब ठाकरेंचा आमचं, उद्धव ठाकरेंची आमची शिवसेना आहे, आमची काँग्रेसची सोनिया गांधी, राहुल गांधींची काँग्रेस आहे, राष्ट्रवादी पक्ष आमच्या पवार साहेबांचा आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे खरं नेतृत्व आहे हे जिल्ह्यामध्ये बाहेर पडलं पाहिजे. ह्याचा विचार तुम्ही आज घेऊन जाल आणि आमच्या जयंतराव पाटील साहेबांना इतकंच सांगाल की जिल्ह्यामध्ये 100% पक्ष आमचा नक्की वाढेल. ह्याचं एकच कारण सांगते, सर्व समावेशक आम्ही वागणार आहोत. आज आमच्या थोडीशी दिलगिरी आम्ही व्यक्त करतो. कुठेतरी आम्हाला शहराची डोक्यातली हवा अजून गेलेली नाही आहे की शहर शहर नाही आहे. आज ही 9 शहर इथे हजर झाले, 9 तालुके इथे हजर झाले आणि ह्या तालुक्याचा सन्मान हा जिल्ह्याचा सन्मान आहे. मी रमेशभाईंना एकच विनंती करेन, तुम्ही आमच्या आदर्शात आमच्या वडिलांसारखे. कुठेतरी आमच्याकडनं कमतरता झाली असेल दिलगिरी व्यक्त करतो, पण सर्वांना विश्वासात घेऊन ह्याच्या पुढचा कार्यक्रम असेल. सर्वांना न्याय मिळेल आणि तो पक्षाचा न्याय मिळेल. ह्या पुढे कोणी म्हणत असेल मी उभा राहतोय तो उभा राहतोय, प्रत्येक पक्षात प्रत्येकाची ताकद आहे. पण आमच्या पक्षात राष्ट्रवादी पक्षाची, भले आमचे आमदार गेले असतील तरी राष्ट्रवादी पक्षाची ताकद ही पवार साहेबांच्या विचाराची ताकद आहे, एवढंच या निमित्ताने सांगेल. जय हिंद, जय राष्ट्रवादी.